नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थ्यांनो आपल्या शरीरामध्ये विविध पदार्थ असतात. उदाहरणार्थ संप्रेरक, ऑक्सिजन, पाणी, जीवनसत्व, टाकाऊ पदार्थ असे वेगवेगळे पदार्थ आपल्या शरीरामध्ये असतात. तर मग मला सांगा, या सर्व पदार्थांचं वहन कशा मार्फत केले जाते? अगदी बरोबर आहे. तर या सर्व पदार्थांचं वहन आपल्या शरीरामध्ये रक्तभिसरण संस्था जी असते, तर या रक्तभिसरण संस्थेमध्ये या सर्व पदार्थांचं वहन केलं जातं. विद्यार्थ्यांनो, रक्तभिसरण संस्था ही महत्वाच्या तीन भागांनी बनलेली आहे. तर पहिला भाग म्हणजे हृदय, दुसरा भाग म्हणजे रक्तवाहिन्या आणि तिसरा भाग म्हणजे केशिका. तर मग चला तर आता आपण प्रथम हृदयाविषयी माहिती पाहूया. तर आपले हृदय जे असते हे दोन्ही फुफ्फुसांच्या मध्यभागी असते. बरगड्या ज्या आहेत या बरगड्यांच्या मागे म्हणजे थोडेसे डावीकडे गरलेले असते. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो की आपलं जे हृदय आहे या हृदयाचा आकार कसा असतो? बघा, हे जे आहे हृदय, हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो. आणि हृदयाचे जे वजन असते तर ते वजन 360 ग्रॅम असते. बघा, तर हृदयामध्ये जे स्नायू असतात, हृदयाचे म्हणजे हृदय आपले स्नायूंचे बनलेलं आहे. तर हे जे स्नायू असतात, तर या हृदयाच्या स्नायू अनैच्छिक स्वरूपाचे असतात. आणि विद्यार्थ्यांनो, हृदयाच्या सभोवती जे आवरण असते त्या हृदयाच्या सभोवती आवरणाला हृदय आवरण असे म्हणतो. या हृदय आवरणाच्या मध्यभागी जो काही द्रव पदार्थ असतो, तर हा द्रव पदार्थ काय करतो, तर आपल्या हृदयाचं धक्क्यापासून आणि घर्षणापासून संरक्षण करायचं काम करत असतो. बघा, आपल्या हृदयामध्ये एक मध्यभागी पडदा असतो. या पडद्यामुळं हृदयाचे बरोबर दोन भागामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर हे जे दोन भाग आहे, या दोन भागाचे नंतर आणखी दोन दोन भागामध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजेच हृदयाचे चार भागामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, मानवी हृदय जे आहे, तर हे मानवी हृदय एकूण चार टप्प्यांचं बनलेलं असतं. तर या चार टप्प्यांपैकी जो वरचे जे भाग आहे, वरचे हृदयाचे जे दोन भाग आहे, या दोन भागांना आपण अलिंद असे म्हणतो. आणि जे खालचे जे दोन भाग आहेत, या खालच्या दोन भागांना आपण निलय असे म्हटले जाते. तर मग आता आपण हृदयाची माहिती घेतलेली आहे. तर यानंतर रक्तभिसरण संस्थेमधला महत्वाचा दुसरा भाग म्हणजे रक्तवाहिन्या आहे. रक्तवाहिन्या म्हणजे काय? तर ज्या वाहिन्या रक्त वाहून नेण्याचं कार्य करतात, त्यांना आपण रक्तवाहिनी असे म्हणतो. बघा, रक्तवाहिनीचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे धमनी किंवा त्याला आपण रोहिणी असं म्हणतो. आणि त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे नीला किंवा आपण त्याला शिला असे म्हणतो. बघा, पहिला जो आहे धमनी, तर ह्या ज्या धमनी आहेत, धमनीचं काय कार्य आहे? तर धमन्या काय करतात की हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांना शुद्ध रक्त म्हणजेच ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवायचं काम करतात. या धमन्यांमध्ये फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर ज्या धमन्या आहेत, या सर्व धमन्यांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त वाहत असते. आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे धमन्यांच्या ज्या भित्तिका असतात, त्या धमन्यांच्या भित्तिका जाड असतात. यानंतर रक्तवाहिनींचा दुसरा प्रकार म्हणजे नीला किंवा आपण शिरा. तर बघा, आता ह्या शिरांचं काय कार्य आहे? तर या ज्या शिरा आहेत, या काय करतात? तर आपल्या शरीरातील विविध भागाकडून हृदयाकडे कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त वाहून नेण्याचं कार्य करत असतात. तर या शिरांमध्ये फुफ्फुसांची जी शिरा आहे, या फुफ्फुसांच्या शिरेव्यतिरिक्त ज्या आणखी शिरा आहेत, त्यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त वाहून नेण्याचं कार्य करत असतात. तर ह्या झाले रक्तवाहिनींचे दोन प्रकार. त्यानंतर रक्तभिसरण संस्थेमधला तीन नंबरचा भाग म्हणजे केशिका. बघा, आता या ज्या केशिका आहेत, तर या केशिका काय करतात किंवा केशिका ज्या आहेत त्या कशा तयार होत असतात? तर धमन्या ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये पसरत असतात, त्या पसरत असताना त्या धमन्यांचा व्यास लहान लहान होत जातो. आणि लहान लहान होत जाऊन त्यांच्यापासून केसांसारखा जो काही भाग किंवा केसांसारख्या ज्या काही वाहिन्या तयार होत असतात, त्या वाहिन्यांनाच आपण केशवाहिन्या किंवा केशिका असे म्हटले जाते.